सत्ताधारी भाजपकडून सातत्याने स्वाभिमानी संघटनेला अपमानित करण्यात येत असल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केलेला आहे. त्यामुळेच चिडलेले स्वाभिमानी कार्यकर्ते भाजपशी स्थानिक पातळीवर युती तोडत असल्याचं शेट्टींनी स्पष्ट केलंय. महाआघाडी करताना गोपीनाथ मुंडे यांनी आपणाला गृहमंत्रीपदाचा शब्द दिला होता, मात्र त्याचीही आता मागणी नसल्याचं देखील राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्र्यांना स्वाभिमानी संघटनेबाबत काय दुखणं आहे हे त्यांनी जाहीर करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. याविषयी राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखी यांनी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अचानकपणे शिवसेनेबरोबर केलेली जवळीक सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेलेली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत खासदार राजू शेट्टी त्यांच्याकडून जाणून घ्या, नेमकी काय भूमिका होती शिवसेनेची जवळीक करण्याची? एक तर मला हे स्पष्टपणानं सांगायचं आहे की आम्ही जवळीक वगैरे काही केलेलं नाही. उद्धवजींचं आणि माझे अतिशयच संबंध चांगले असले तरी गेल्या 2 महिन्यामध्ये आमचं एकमेकाशी बोलणंसुद्धा झालेलं नाही आहे. परंतु नाशिक आणि पुण्यातल्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं जी उपेक्षेची वागणूक दिली त्यामुळं त्या तिथल्या कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरामध्ये शिवसेनेला पाठिंबा दिला आहे आणि शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. आम्ही स्वतःच अधिकार दिलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांना, जिल्हा पातळीवर निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय तो व्यापक संघटनेला लागू होत नाही. परंतु एकूणच महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर एक दोन अपवाद सोडले तर भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानीचे कार्यकर्ते एकत्रित निवडणुका लढवताना दिसत नाहीत, हे मात्र खरं आहे. पण तुम्ही खासदार राजू शेट्टी यांना गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं, पण राजू शेट्टी यांच्याकडे तशी महत्वाकांक्षा नाही, आता तुम्ही तसं मागणी पण केलेली नाही, असं असताना पण तुम्ही भाजपची साथ सोडायच्या तयारी आहे, काय सांगाल? मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही स्वतःला काही मागितलेलं नाही, ना केंद्रात मंत्रीपद मागितलं, बाकीचं काही मला कुठल्या मानाचं पद मागितलं. फक्त वैधानिकदृष्ट्या लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचा आवाज मांडायला बरं पडतं म्हणून मी माझ्याकडे खासदारकी ठेवलेली आहे. बाकी माझी कसलीही अपेक्षा नाही, कारण मी चळवळीतला कार्यकर्ता आणि चळवळीनं मला घडवलेला आहे. कॅमेरामन संदीप पाटील सर, ज्ञानेश्वर साळके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.